सिल्लोड तालुक्यातील जळकी येथील किराणा दुकानदाराच्या घराला अचानक आग लागली असून सुदैवाने घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र या आगीच्या घटनेमध्ये दुकानदाराचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय सिल्लोड तालुक्यातील जळकी येथील हानीफ सत्ता शहा यांच्या घराला बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली पाहता पाहता आगीने भयंकर रूप धारण केल्याने आगीच्या भक्ष्यस्थानी घरामध्ये दुकानाचे सामान आणण्यासाठी ठेवलेले सुमारे चार लाख रुपये नगदी आणि तीन लाख रुपयांचे दागिने तसेच इतर साहित्य जळून खाक झाले सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र आग लागल्याची माहिती मिळताच गावातील डॉक्टर शकील शाह राहुल बदर इरफान शहा सुभाष पाटील अफसर शहा यांच्यासह ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला घटनेचा पंचनामा तल्हाटी जी आर घोडके यांनी केला असून आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे गजानन गुप्ता एमसीएन न्यूज सिल्लोड